मी का घेतला नाही, ठीक आहे माझी चूक झाली असेल तर तुम्ही घ्या अधिवेशन आणि तुम्ही बदलून दाखवा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. एसटीचं देखील मोठ्या प्रमाणात सरकारच्या मागणीचं मी परवाच बोललेलो आहे की संयम सोडता कामा नये, पण संयम केवळ आंदोलनकर्त्यांनीच बाळगायचा आणि सरकारने अत्याचार करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. पहिल्या प्रथम जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल की आम्ही लाठ्या कशा मारू, तर याचा अर्थ तुमचा प्रशासनावरती कंट्रोल नाही, नियंत्रण नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिकडे बसायला त्या क्षमतेचे नाही, तर तुम्ही देखील राजीनामा दिला पाहिजे आणि मग तुम्ही सांगा की पोलीस ऐकत नाहीत म्हणून. गृहमंत्र्यांनी माफी मागितली आहे. अजित पवार म्हणतात की आमच्या तिघांपैकी कोणी असा आदेश दिला नव्हता लाठीचार्ज करण्याचा. मग विरोधक राजकारण करतोय. राजकारण सोडून असे पुरावे त्यांना म्हणा की तुमच्याबद्दल सुद्धा ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याकडे सुद्धा पुरावे होते, तरी सुद्धा तुम्हाला घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री केले, तर त्यांच्याकडे पुरावे मागा ना पहिले तुमच्या भ्रष्टाचाराचे. हे पुरावे तुम्ही म्हणताय, तर स्वतः पंतप्रधान बोलले होते की 70,000 कोटीचा घोटाळा केला, तर पंतप्रधानांकडे तुमच्या घोटाळ्याचे पुरावे मागा. आणि परत सांगतो की जर त्यांचं म्हणणं असेल की लाठीमाराचा आदेश त्यांनी दिला नाही, तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावरती वचक नाही. मी मुख्यमंत्री होतो, माझ्या वेळेला काही आंदोलनं झाली होती, अगदी मराठा समाजाने सुद्धा उपोषण केलं होतं, पण कुठेही लाठीमार झाला नव्हता, जातीय दंगली मी होऊ दिल्या नव्हत्या. ज्या ज्या वेळेला कोणत्याही आंदोलकांनी माझ्याकडे भेटण्याची वेळ मागितली, त्यांच्याबरोबर मी किंवा माझ्या मंत्रिमंडळात काही सिनियर मंत्री, मग हे आताची उप ते पण असतील, हे भेटून त्याने आम्ही मार्ग काढला होता. नाही, माफी मागितली याचा अर्थ काय? तुम्ही बारसूची माफी मागितलीत का? बारसूच्या लाठीमाराची आता तुम्ही हे करताय म्हणजे तुमच्या अंगलट आले हे तुम्हाला कळलंय, कारण आता जनता ऐकणार नाही. रस्तोरस्ती जे काही चाललेलं आहे हे त्यांना आता पुढे राज्यकारभार करणं कठीण झालेलं आहे, म्हणून ते एक मलमपट्टी लावण्याचा प्रकार आहे. पण आता सुद्धा तुमच्याशी बोलताना मला तिथल्या जखमी झालेली ती महिला आहे, इतर लोक आहेत, ते सगळे दिसत आहेत. कोणावरती तुम्ही ते छऱ्यांच्या बंदुकाने फायर केलेलं आहे, म्हणजे छऱ्या म्हणजे मला असं वाटतं 12 बोल, म्हणजे हे तिकडे अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरले गेलेल्या बंदुका गोळ्या इकडे वापरता तुम्ही. मी ते एक्सरे सुद्धा पाहिले, त्यांच्या डोक्यामध्ये छरे घुसलेले होते, कोणाचं नाक फोडून टाकले, कोणाचे डोकं फोडून टाकले, आणि नुसती माफी मागून त्यांना काही टाके पडणार आहेत तिकडे. शेवटी पहिली ठिणगी कोणी टाकली हा प्रयत्न आहे. आंदोलन तिकडे 4 दिवसापासून सुरू होत, त्या आंदोलनामध्ये कुठेही अशी काही पेटवापेटवीची भाषा झालेली नव्हती. अचानक मला जी काही माहिती मिळाली त्यावेळेला जेव्हा ही घटना घडली, तेव्हा अचानक पोलीस फोर्स आला आणि त्या जरांगे पाटलांना त्यांची तब्येत बिघडली म्हणून घेऊन जायला मागे लागले, तेव्हा ती वाचाबाची झाली. आणि अचानक असं त्यांचं म्हणणं आहे की एका पोलीस अधिकाऱ्याला वरून फोन आला आणि लाठीमार सुरू झाला. आता हे कोणच बाहेर येणार नाही, कारण यांनी शेवटी त्या अधिकाऱ्यांनाही लटकवणार, मग मी म्हणतो अधिकाऱ्यांनी तरी का लटकवतोय, त्या लाठ्यांना हे करा ना, लाठ्यांना मारा मग घेऊन, कारण लाठ्या लागल्यात त्यांना. हा कुठला प्रकार आहे? सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टामध्ये आरक्षण टिकत नाही. राज्यकर्ते म्हणतात की आम्ही समित्या बनवल्यात, अभ्यास केला जाईल. काही नेते जाऊन असं म्हणतायत की हे कायद्याच्या चौकटीत नाही बसणार आहे. तुम्हाला काय वाटतं की खरंच सुप्रीम कोर्ट किंवा प्रश्न तो नाहीये, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? माझं मत असं आहे, की तुम्हाला मोकळेपणाने प्रामाणिकपणे जे तुमच्या आवाक्याचं आहे तेवढं तर बोला, लाठ्या कशाला चालवतात. माझा जो आक्षेप आहे तो ज्या पद्धतीने यांनी लाठीमार निर्घुणपणाने केलेला आहे त्याला माझा आक्षेप आहेच. आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर ती न्यायालयीन लढाई आपण लढतो आहोत, तो जर निर्णय फिरवायचा आहे तो निर्णय फिरवण्याचा अधिकार संसदेला आहे. योगायोगाने गणपतीच्या दरम्यानच, म्हणजे गणपती गणेशोत्सव बाजूला ठेवून अशी कोणती पंतप्रधानांना अशी एक निकट लागली की एक खास अधिवेशन बोलवायचं, तर खास अधिवेशन बोलवत आहात तर तुम्ही सगळ्या समाजाचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, मग त्याच्यात मराठा असेल, धनगर असेल, ओबीसींची जनगणना असेल, जे काय असतील नसतील ते सगळे हे खास अधिवेशनात घ्या, नाही तर खास कशाला घेत आहे. मैंने एक्शन ली नहीं थी, ये तो मेरा कहना है. ऐसे लाठीचार्ज की एक्शन मैंने कभी नहीं ली थी, इन्होंने ली है. जब भी उस वक्त आंदोलन
होते थे या हो गए उस वक्त हम लोगों ने उनके साथ संवाद किया था और संवाद साधने के बाद वो जो आंदोलन था वो उन्होंने पीछे लिया था। ठीक है, धन्यवाद। आपल्या सरकारच्या काळातही आंदोलनं झाली, मात्र अशा पद्धतीनं आपण आंदोलनं निपटून काढली नव्हती, अशा पद्धतीनं लाठीमार केला नव्हता असा आरोप आता उद्धव ठाकरे करत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे आरोप करण्यात आले त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्राचा आहे, त्यामुळे फडणवीसांनी मला सांगण्याऐवजी केंद्राला आपली भूमिका पटवून द्यावी असंसुद्धा ते म्हणाले।